स्मार्ट सिटी कंपनीने शुभ्राई टॉवर मधील गाळेधारकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले नवीन पिण्याचे पाइपलाइन व्यवस्थितरित्या न जोडल्यामुळे त्या पिण्याच्या पाइपलाइन मधील पिण्याचे पाणी झिरपून शुभ्राई टॉवर्स मधील तळमजल्यामधील गाळेधारकांच्या गाळ्यामध्ये जाऊन त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। गाळ्यांमध्ये साधारणतः गुडघाभर पाणी साचलं होतं। या टॉवर्स मधील सुपर फॅशन फॉर मेन्स, फेमस कटिंग सलून, ग्लोबल सर्व्हिसेस, आयपी एंटरप्राइजेस, भगवती ऑप्टिकल्स, एसके कॉम्प्युटर, सारिका पुस्तकालय यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून याविषयी महापौर श्रीकांचना यन्नम यांना गाळेधारकांच्या वतीनं विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्यासह निवेदन देण्यात आलं। दत्त चौकातील शुभ्राई टॉवर्स मधील गाळेधारकांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी याविषयी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। चौकातील शुभ्राई गॅलरी इथे जे पाणी घुसलं बेसमेंटमध्ये आणि पाणी घुसून ज्या व्यापाऱ्यांचं 10 व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। काही लोकांच्या मशिनरी भिजलेले आहेत, काही लोकांचे साहित्य भिजले, कपड्याच्या दुकानातले कपडे भिजले, म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आलेली आहे। निसर्गाची आपत्ती असेल तर महापालिका मदत करते, हे तर महापालिकेच्या किंवा स्मार्ट सिटीच्या गलतान कारभारामुळं या लोकांना हे सगळं सहन करावं लागतं आहे। काल तुम्ही बघितलं असेल लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे। आज आम्ही आयुक्तांना महापौरांना निवेदन दिलं आहे, त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं आहे की जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाईसुद्धा करू आणि ज्यांचं नुकसान झालं आहे त्या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे त्यांना महापालिकेकडून आर्थिक मदत करून ह्यातून त्यांना धीर देण्याचं सुद्धा काम महापौर करतील। आज आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे। पण अशा स्मार्ट सिटीच्या गलतान कारभारांमुळं लोकांचं काय नुकसान होत आलेलं आहे, त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर सोलापूरकरांना विचार करावा लागेल आणि एकत्रित येऊन याच्या विरोधात आंदोलन सुद्धा करावं लागेल। दरम्यान दत्त चौक येथील शुभ्राई टॉवर्स मधील गाळेधारकांचं झालेल्या नुकसानाची माहिती गाळेधारकांनी दिली। आज शुभ्राई टॉवर आमच्या गाळेधारकांतर्फे आम्ही महापौरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमच्याकडे जे काल पाणी घुसलं जे आमच्या बिल्डिंगमध्ये नळाचं जे पाणी घुसून आमच्या ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं त्याच्या नुकसान भरपाईसाठी निवेदन द्यायला आम्ही सर्व व्यापारी म्हणून आलो होतो आणि आमच्यासोबत अमोल बापू शिंदे होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून निवेदन दिलेलं आहे की नुकसान भरपाई आम्हाला मिळावी। तर ती नुकसान भरपाई आता कधी मिळते काय माहीत नाही, पण आम्ही आमचा अर्ज द्यायचं तर काम केलेलं आहे। आता ह्याच्यावरती सहानुभूतीपूर्वक विचार करावा एवढीच विनंती आमची। आणि ह्या सगळ्याला जो कोणी दोषी माणूस आहे, स्मार्ट सिटीचे लोक असू दे किंवा कॉर्पोरेशनचे लोक असू दे, ज्यांनी कोणी त्याची जबाबदारी फिक्स करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, लवकरात लवकर मिळावी ही एवढी एकच विनंती आमची आपल्यामार्फत आम्ही करू। या 7 गाळेधारकांचं प्रचंड प्रमाणात शारीरिक आर्थिक नुकसान झाले, म्हणून त्याची नुकसान भरपाई गाळेधारकांना मिळावी अशी मागणी गाळेधारकांनी महापौरांकडे केली आहे।